नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मी दोडा मार्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आत्ता मी असे खोकरलच्या पुलावरती आणि आत्ताच मी याचो इंट्रो घेतलं थापेश्वर डेगवेचो. तर बऱ्याच जणांची मेसेज होती की कबड्डीची व्हिडिओ तुमची खाय गेली फायनलची. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचा कबड्डीची व्हिडिओ बघू गावतील. तर व्हिडिओ जास्ती लांबवू नये ना, डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स वगैरे करून सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरुवात करूया. लोकचषक 2024 अंतिम सामना चालू होते. सिंहगर्जना आहे नोडे विरुद्ध या कमांडो. पंच म्हणून यावेळी काम बघतात राज्यपंच जनार्दन पाटील सर, राज्यपंच सोमनाथ गोगळी सर, जिल्हा पंच तनिषा स्पोर्ट्सचे मालक आदरणीय प्रदीपजी गावडे, जिल्हा पंच स्वप्नील महाले सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत गोळी सर आणि पाटील सर. कसई दोडामार्ग जिल्हा परिषद केंद्र 6 नंबर 1 या भव्य पटांगणावर रात्रीच्या प्रकाश झोतात या चालणारा कुंभ मेळा कबड्डीच्या अंतिम सामन्या दरम्यान चालू आहे. युवा कमांडो विरुद्ध सिंहगर्जना आयनोडे. ऑफिशियलचा काम बघतात माझ्या बाजूक शुभम कोळगावकर, अमित सावंत, निखिल पालव हे या ठिकाणी ऑफिशियलचं काम बघतात आणि मी स्वतः सुमित तळवी. माझ्या बाजूकर समालोचनाचा दुसरी बाजू सांभाळतात निखिल पालव. निखिल पालव काय सांगशील या सामन्या दरम्यान कोणाच्या बाजून सामोर होतात असा तुझा मत असा? नक्कीच तुम्ही जरून गेला तर दोन्ही संघ तुम्ही काय असेल त्याला लागा. मी सांगू शकत नाही ना कोण जिंका शकता आणि कोण हरू शकता. आणि पहिल्या पॉइंटचा यश येतात त्यांना, म्हणजे त्याच्या थोडक्यात काय करूक मिळणार नाही असा तुका म्हणायचा असा. त्याचा एक मालवणीत म्हण असा, अमावशी जन्म त्याचा काय करतोय कर्म तसलो काय सो प्रकार. थर्ड रेड म्हणजे वड्याची चढाई. हे सर मात्र पॉइंट ह्या पोरग्या खडूचो पडतलो, नाहीतर पाटल्या पाटी येऊन ढगांक बसायचा पडतला असो काय सो प्रकार. परत एकदा मालवणी म्हणून गेला तर करून गेलो नरकासूर आणि झालं त्याचं संतासूर. आणि मात्र ह्याला मागच्या मागे धडा जाऊन बसायचा येणार. कबड्डी हा असं खेळ असा, जर तू पॉइंट आणलाय तर तू ग्राउंडात रवतलाय, नाहीतर मागच्या मागे जाऊन धगा त्या कोचा मला बसायचा पडता असो काहीसो प्रकार. पुन्हा एकदा कोणतं नामरचक युवा कमांडो संघाचे खेळाडू भगवी जर्सी परिधान केलेले सर्वेश आणि हा खेळाडू बंद ऐकवणे संघात अपेक्षा. मात्र कालपासून होत असो खेळ या विशाल करून होईना असा ज्या अपेक्षे होते का आणि पुन्हा एकदा सर्वेश सुंदर असो आपलो खेळ युवा कमांडो संघासाठी दाखवताना. आणि युवा कमांडो संघाच्या ताफ्यात गेलेला असा विठ्ठल आयनोडे संघाचा प्रतिनिधित्व करताना दिसता. संपूर्ण मैदान ह्या प्रेक्षकांनी भरलेला असा. पुन्हा एकदा विशाल वेगळा धोरण डोक्यात ठेवून असा काय करतात ह्या स्वभाव गरज
जसं टोकलो बांगडे पुढे ठेवतात आणि वगवगान बघतो तसं माझं प्रकार हे सर चालू असा असं माझ्या देखील बसलेलो आणि सावन माझ्या कानात चालता आणि मदन वेगळा कॅल्क्युलेशन रिटर्न करून गेलेलो असा सुशांत शांत आणि संयमी खेळाडू भणांजेची ओळख असा असो सुशांत युवा कमांडोचा गेली कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करताना सुशांत आता मात्र काय करता हे बघणं गरजेचं असा आणि पॉइंट शिवगर्जन आहे नोड एक भेटलेलो असा आता मात्र देखील तुझं काय वाटतं ऑल आउट होत की काय कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युवा कमांडो सुद्धा तेवढ्याच ताकदीचा खेळाडू असा समीकरण आता मात्र दोनच खेळाडू व्यासपीठावर मान्यवर स्थानपन्न झालेले असत पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे मित्र आदरणीय बाळा नाईक त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तसे भाजपचे पदाधिकारी आदरणीय संजयजी सातारडेकर माझ्या बाजूला बसलेले भाजपचे पदाधिकारी आदरणीय रंगनाथजी गवस हे या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या बाजूला ऑफिसर्स काम पाहत आहेत शुभम कोल्हाकर आणि सावंत विपुल पालव त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार संदेश देसाई हेही या ठिकाणी उपस्थित आहेत माझे मित्र सागर सावंत हेही या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा सगळ्याकडून गेलेलो असा तो म्हणजे मदन उत्कृष्ट असो खेळाडू म्हणून त्याची ख्याती असा आणि युवा कमांडो संघाचो विशाल त्याप्रमाणे गावात विशाल आहात तसंच त्याचं काही सो विशाल प्रवाह असा डू ऑर डाय एक मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते दोन तुंगभर संघात एका बाजूला आपल्याला दिसतोय तो युवा कमांडो संघ तर दुसऱ्या बाजूला आपला दिसतोय तो आयनोड संघ दोन्ही संघ तुल्यभर असे संघ दोन्ही संघात चांगले असे खेळाडू आहेत आपल्या बाजूला 08 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू दिसतोय सूरज एक चांगला असा खेळाडू तसंच युवा कमांडो संघात आपल्याला पाहायला मिळत कार्तिक कदम तसंच कॉर्नर की दुरा सांभाळतोय निवेदित पाले तसंच सुशांत त्याच्या साथीला तसंच मिडलची दुरा सांभाळतो संचित गवस आणि पुन्हा एकदा सुशांत आणि
पुन्हा एकदा विठ्ठल। सामन्या दरम्यान युवा कमांडो संघाच्या पडण्यात गेलेला असा तो विठ्ठल। कुठलो संघ बाजी मारता ह्या सुद्धा बघणं गरजेचं असा। तो संघ विजयी ठरतो आणि वड्याची चढाई जो संघ विजयी ठरतो तो या चमचमत्या ट्रॉफीचो मानकरी ठरतो आणि तो हरतो त्याका मात्र उपविजेत्या पदार समाधान मानूचा पडतला। त्या संघात म्हणायचा झाला तर आधी होतो मंत्री आणि मगे झालो असं काहीसे प्रकार असतो आणि तो मास काढून लागणारी परतलेला असा। मात्र युवा कमांडो संघ वर चढताना दिसत कोणतीही चूक करताना मात्र युवा कमांडो संघाचे खेळाडू दिसत नाही आहेत आणि तितकोच प्रेक्षकांचा त्यांना उत्स्फूर्त असे प्रतिसाद मिळत आहे। 6 5 4 मागच्या काही 2 वर्षात नावारूपा देत आपल्या खेळाच्या दरावर नावारूपा देत होतो युवकांत जर्षी प्रदान केलेला कार्तिक आता मात्र चढाईसाठी जातो मैदानात। जर हा सामना जर जिंकायचा असेल तर प्रत्येक खेळाडूला आपला 100% द्यायला पाहिजे। आता मात्र आपल्याला दिसेल तर विठ्ठल एक चांगला खेळाडू उत्कृष्ट असा चालू होतो सामने त्यावर प्रेक्षकांचा प्रभाव प्रतिसाद त्याचा हसर मिळता खेळाडूंना। दोन्ही संघांचा त्यांचे गाववाने मात्र सपोर्ट करण्यासाठी भरलेले असत सामने कोणाच्या मधून झुकता आणि या नमो चषक 2024 चमचमत्या ट्रॉफी कोण आपला नाव कोरता या सुद्धा बघण्याच्या गरजेचं असं। आणि थर्ड रेड वड्याची चढाई पॉइंट घेऊन अडचूक पडतलो सर्वेश नावक घेऊ भगवी जर्सी परिधान केलेलो खेळाडू शिवगर्जे नायडू आणि संघाच्या ताफ्यात गेलेलो असा। आणि सर्वेश मात्र यशस्वीरित्या माघारी परतलेलो असा पंचांनी काही कारणासाठी सामनो थांबवलो असा। पुन्हा एकदा विशाल हा खेळाडू असो की कधीही 2-3 असे पॉइंट आपल्या ताफ्यात आणू शकता असे हे विशाल। विशाल ह्या खेळाडूच्या नावातच विशाल प्रवाह असा जिल्हा स्तरावर आपला वेगळा प्रतिनिधित्व करताना विशाल वारंवार दिसत असा। काही मिनिट शिल्लक सामन्या दरम्यानची आणि रिकामी हाती माघारी परतलेला असा तो म्हणजे विशाल। चमचमत्या ट्रॉफीचो मानकरी कोण ठरता त्या काही मिनिटातच सर उभेरेखित होताना नमो चषक 2024 अंतिम सामना सिंहगर्जन आयनोडे विरुद्ध युवा कमांडो अंतिम सामन्याचा हो थरार। प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण न फेडण्यासारखं असं हो सामनो चालू असा अंतिम अटीतटीचो सामनो वेगळा कॅल्क्युलेशन वेगळा गणित प्रत्येक जण बहुतेक थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करत आहात। आता मात्र थर्ड रेड वड्याची चढाई विशाला पॉइंट आणूच पडतो नाहीतर मगास पासन जी 2 रेड मारल्या खैसर मात्र तो फसताना दिसतो आणि मात्र निव्वळ हे फसलो। ऑफिशियल टाइम आउट
कबड्डी हे खेळ मातीतला हा देखील आणि त्याच्या जर्सी त्याच्या कपड्यात मातीचा सुगंध वास येतात तो खरो खेळाडू. नाहीतर काही खेळाडूंकडे बघशील तर त्यांची जर्सी जसे घालून नेलेली असता तशी घरात जायचं असता असे काहीतरी खेळाडू असतात. मग त्यावेळी त्याच्या पोचा कृष्ण पट्टा ह्याच्या नेमकं करून तो काय ह्याच्या सुद्धा एक मालवणी बॉल असा आउट स्वस्त आणि बाकी स्वस्त कुठले काही प्रकार व त्याच्या पोचा करून तो पट्टावर ते खेळाडू पोचू शकतात. युवा कमांडो संघाकडून जो उजवा कोपरा लायता तो झुंडू ह्याच्याकडून मात्र हवी तशी कामगिरी होईना नाही असा. काल त्यांनी वेगळं डिफेन्स करून आपला नाव अधोरेखित केलेला होता पण आज मात्र काही सो कमी पडताना दिसता. सुमित या त्या जागो नको तो उठलो तर जशी कलमा बेंत तस तो त्यांची डंगा बेंतल म्हणूनच मी मगाशी सांगितलं प्रश्न असता की नेमकं एका ठेवून उपयोग तरी काय असा कारण त्याच्यावर लाखो मी खर्च हे त्याचा मंडळ करत असता आणि असं वेळी जर तो खेळणार नाही तर काय उपयोग असा ज्याची लागेल युवा कमांडो संघाकडून तुम्ही जसं सामना जाऊ त्या प्रकारचा सामना जाता चालू असलेलो सामनो अंतिम सामनो प्रेक्षकांचा समारोप प्रतिसाद मैदान तुरुंब भरलेला असा अशा आहे हा सगळ्यांच्या कॅमेऱ्यातून नगरीच्या कॅमेऱ्यातून चालू असलेलो सामनो अंतिम सामनो होय. होच तो खेळाडू ज्याने मगाशी युवा कमांडो साठी एक मारक ठरलेलो खेळाडू आता मात्र पुन्हा एकदा शिक्षण थर्ड रेड डू ऑर डाय ते मात्र धोंडू काहीतरी करूचा पडतात. मात्र कुठेतरी ताकद कमी पडताना दिसत हा मात्र तुळशी तो सांगतो काय म्हणतात जसं कोंबडे पिवळतात तसे पिवळतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झाला तर बाबा गेलो आणि पुढे गेलो असं तुला म्हणायचा होता आणि त्याच्या सुंदर असं चाललेलो सामनो खेळाडू आपापल्या परीने काम करतात मात्र प्रेक्षक वर्ग मात्र त्यांना वेगळं असो प्रतिसाद देतात पण खेळाडूंनाच मात्र खेळायचो असा मालवणीत म्हण असा शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे मात्र वड्याक तसले प्रकार हे खेळाडूंक खेळायचा पण प्रेक्षक मात्र आपली आग गोष्टीत तापवत आहोत.
बघून गेला हा तर युवा कमांड, युवा कमांडच्या बाटल्या बाजून त्यांचा सपोर्ट मात्र बरा आहे. हा बघ त्यांच्याच संघातलं एक खेळाडू आमचा सागर एक चांगल्याचा कर्णधार असा बरीचशी बाजवली आपल्या खेळाचा होतो आणि आता विचार म्हणून घेतलेला असा त्यांनी लगीन झालेला असा त्याचा त्या गळ्यांनी आता काय तो खेळ पुरे पुरव आणि तिने रिटायरमेंट घेतलेली असा शांत खेळाडू असा तुच्छ मीस नावाप्रमाणेच तो शांत असा असतो आमचो मित्र सुशांत आणि आयनोड्याच्या तर बादशा खेळाडू आहे त्यांचा सूरज त्याला बाहेर पाठवण्यात त्याला यश येतं सुशांत याला सुशांत कडून खूप सुंदर असं चाललेलं सामना आणि तो नाही का सुशांत आमचा मित्र माघारी परतलेला असा पुन्हा विठ्ठल काय करता हा सुद्धा बघणं गरजेचा असा विठ्ठल एका वेळी सुद्धा दोन तीन खेळाडू का परतवण्याचा काम करत असता थर्ड रेस वड्याची चढाई हे मात्र कुस्तीचो जो काय प्रकार असा तो आजचा बघू मिळता माझ्या मते मागच्या आठवड्यात सावंतवाडी कबड्डी कुस्ती स्पर्धा झालेली होती आणि त्याच्यात सुद्धा मोठी रंगत भरलेली होती त्यावेळेस नक्कीच संची द्यायला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करायला पाहिजे हा सामना जर जिंकायचा असेल तर एक सुपर रेडची मात्र सुरज सर्ग खरं भक्कम खेळाडू समोर उभे राहिल्यानंतर काही दुसरी बाजू सांभाळतात निखिल पालव काय सांगशील या सामन्या दरम्यान कोणाच्या बाजून सामने होतात असा तुझा मत असा नक्कीच तुम्ही जळून गेला तर दोन्ही संघ तुम्ही काय असतात त्या लागून मी सांगू शकत नाही ना कोण जिंका शकता आणि कोण हरू शकता चांगलीशी चपळता टाका तो खेळाडू खेळाडू चढाई म्हणायला कोण चांगलं असं चांगलीशी पगड बनावी लागेल आणि एक पॉईंट मिळतोय तो आईनोडे संघाला आता मात्र चढाई करण्यासाठी मैदानात जातोय तो उंच पुरा खेळाडू विठ्ठल ज्या प्रकारची आपल्या संघासाठी कामगिरी करतोय विठ्ठल एक फिर एक कामगिरी करतोय विठ्ठल आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगू शकत नाही कुठला खेळ कुठला संघ नको चषकवर नाव करेल पुन्हा एकदा फिर एक पकड होतो खेळाडूला बाहेर पाडण्यात यश येत आणि शेवटची 5 मिनिट शिल्लक असताना विना संख्या झाली आहे सिंह गर्जना आयनोडे 23 आणि युवा कमांडो 16 23 23 16 सामनो मात्र आता कोणाच्या बाजून झुकता शेवटच्या 4 मिनिटात कळताला जरी 7 मिनिटाचा लीड समोरच्या संघाकडे असला तरी त्या काय फार मोठासा नाही हा
आता मात्र चढाईसाठी जातोय तो संचित गवस. नक्कीच संचित याला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करायला पाहिजे. हा सामना जर जिंकायचा असेल तर एक सुपर रेडची हे मात्र सुरत सारखं खरं भक्कम खेळाडू समोर उभे राहिल्यानंतर हे काही सो कमी पडलो तो म्हणजे संचित दोघां दर्शन घ्यायचं ताकदीचं खेळ बघून मिळता. कारण निखिल सांगायचं झाला तर कबड्डी हो खेळत असो असा बुद्धी आणि ताकद याच्या जोरावर तो खेळायचो असता. तुझ्याकडे एकच पदरात असा तर मात्र हे सर तू असफल ठरतलय. दोन्ही गोष्टीची सांगड तुला एकाच वेळी घालूची पडता, नाहीतर थोडक्यात सांगायचा झाला 8-7 तर तुझा कामार झाला प्रमोशन आणि घराकडे झालो घटस्फोट तर त्याचा काही उपयोग नाही. आयनोड संघ आणि टाइम आउट ओव्हर होत आहे. आता मात्र चढाईसाठी जातो तो नवदीप आणि एक पॉइंट मिळतोय तो व्हिडिओ मात्र सुरेश सफाई दाखवून मैदानात परततोय तो 5 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. आता मात्र इथं मात्र ऑलआउटची संधी आहे. एक खेळाडू मात्र मारण्यात यश येतोय त्याला. आता मात्र आता जातोय तो विठ्ठल. आता मात्र जातोय तो विठ्ठल आणि शेवटचं मिनिट म्हणजे शेवटचे काही सेकंद बाकी. कडक मार कडक ए निखिल चालू कर. 10, 9, 8, 7, 6 इथं मात्र सामना संपतो आणि मला चषक 2023 चा मानधनी करतो आयनोड संघ. सुरेखा सामना म्हणावा लागेल फायनलचा आणि फायनल मधून नमो चषक चषकाचा मान.